हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे? तुम्ही मजेत ना? तर गाडीमध्ये बसलेली आहे तर चाललेली आहे बाहेर. तर कुठे जाणार आहे तुम्ही? पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच कळेल. आणि इकडे बघा, साईडला बसलेला आहे निमिष. निमिष आहे फुगल्याला, रुसलेला आहे, कारण की त्याचं म्हणणं आहे की 10,000 मम्मा सबस्क्राईब होते तर आपण सेलिब्रेशन करायचं आहे. तर मी म्हणते नको, 1 लाख झाल्यानंतर आपण करूया. ते ऐकत नव्हता, यामुळे रुसला होता. आता वाटेल ही छोटीशी क्लिप तुम्हाला काय दाखवले तर, ॲक्च्युली आमच्या घराचं इंटेरियर कामाला करायचं आहे, रिनोव्हेशन करायचं आहे घराचं. आणि एक इंटेरियर आमचा फिक्स झालेला आहे, त्यासाठी आम्ही त्यांचं जे काही क्वालिटी फिनिशिंग कसं असतं ते एकंदरीत बघायला गेलेलो होतो. तर तिथेच ते एका म्हणजे बानर साईड एक सोसायटी आहे, तिथे गेलेलो होतो. आता त्यांच्या ऑफिसला पण आम्ही जाणार आहोत. तर बघा, एका मॉलमध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि खरं सांगते खूप म्हणजे खूप छान असं इंटेरियर भेटलेलं आहे. तुम्हाला सांगते 10 ते 15 इंटेरियर शोधल्यानंतर फायनली आता एक इंटेरियर आमचा फिक्स झालेला आहे. तर खूप छान प्रकारे आम्ही रिनोव्हेशन करणार आहे. तर पुढची व्लॉग खूप छान छान असे येणार आहेत. घर शिफ्टिंग वगैरे आम्हाला करायचं आहे. आम्ही आमच्या ॲक्च्युली जुन्या घरी राहायला जाणार आहे. तर जुनं घर कोणतं आहे काय आहे तुम्हाला ते पण पुढे जाऊन तुम्हाला दिसणार आहे. तर सेकंड फ्लोअरला इंटेरियरचं ऑफिस होतं. तर ॲक्च्युली त्यांचे खूप मोठे असे 3 ऑफिसेस आहेत, म्हणजे पुण्यामध्ये 3 मोठे ऑफिसेस आहेत. तर एका फ्लोअरला तिथल्या तिथेच 3 ऑफिसेस होते. खूप मोठा असा स्टाफ आहे. तर आता आम्ही तिथेच आलेलो आहोत. मी फर्स्ट टाईमच येत आहे. ह्याच्या आधी अमोल आणि तनिष येऊन गेलेले आहेत. आणि चला म्हणलं आता फायनलाइज तर होतच आहे, तर म्हणलं चला आपण म्हणजे मला जायची खूप इच्छा होती, कारण माझे बरेचसे गोष्टी आहेत ना, ते मला स्वतःला कसं करायचं आहे काय वगैरे थोडंसं मला डिस्कस पण करायचं होतं. त्यामुळे चला म्हणलं जाऊया, कारण की संडे आहे. तर म्हणलं चला वेळ पण आहे तर जाऊन यावं. आणि तरीचं निमितचं क्लास वगैरे नसतं, त्यामुळे म्हणलं चला जाऊया. तर इथे बघा आलेलं आहोत. आणि आमचा निमिष बघा इतकं काय काय त्याची बडबड चालू होती. त्याच्या बडबडीनं मी इतक्या हसत होते, मला म्हणजे हसणंच माझं कंट्रोल होत नव्हतं. इतका कॉमेडी आहे आमचा निमिष. आणि खूप म्हणजे खूप तो हसत होता. आणि त्याला असं तो आणि मी म्हणजे फर्स्ट टाईमच आलेलो होतो इंटेरियर कर. आणि तुम्हाला मी एकंदरीत दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर इथे बघा आमच्या सगळ्यांसाठी त्यांनी आणलेली होती कॉफी. तर आम्ही मस्त कॉफी पित आहो. आणि ते कॉफी पित असताना ॲक्च्युली निमिषनं मला खूप हसवलं आणि आम्ही खूप हसलो खरं तर. तर बघा आम्ही इंटेरियरशी सगळं आमच्या गप्पा वगैरे झाले, आम्हाला कसं वगैरे काय करायचं हे सगळं त्यांना आम्ही डिस्कस केलेलं आहे. अशा खूप सारे मीटिंग्स पण आता पुढे जाऊन होणार आहेत. तर बघा आता 6:15 वाजलेले आहेत आणि घरी जाणार आहे. बघा आम्ही ॲक्च्युली 2:45 त्यांच्या इथे, म्हणजे आम्ही 2:30 घराच्या बाहेर पडलो, 2:45 तिथे पोहोचलो. एका साईड तुम्हाला दाखवलं थोडक्यात त्यांचं घर, फिनिशिंग वगैरे बघितलं. खूप छान प्रकारे फिनिशिंग होतं. एवढं म्हणजे त्यांनी अगदी साधं सिम्पलच केलेलं होतं, पण आमचं थोडंसं मॉडर्न थीममध्ये जाणार आहे बघा फर्निचर. तर बघा आता 6:15 वाजले आहेत. आता आम्ही जाणार आहोत घरी. आणि घरी गेल्यानंतर बघा तिथं ऑफिसमध्ये डिस्कस करताना 10,000 झाले, त्यामुळे निमिष का खुश झालेला होता बघा. घरी गेलो. त्यानंतर बघा आता 8:15 वाजलेले आहेत.
10,000 झालं म्हणजे तिथं आम्ही ॲक्च्युली डिस्कस करत असताना मुलांचं सारखं लक्ष, म्हणजे पर्सनल सायन्सचं निमितचं प्रचंड लक्ष होतं की किती होतात सबस्क्राईब, एक वाढतं सर्च कसं हे करत होतो होता की मोबाईलला की बघत होता की वाढत आहेत 10,000 फायनल झालं. एकदमच तिथं तो म्हटलं मम्मा 10,000 झाले, ते इंटरियरसुद्धा हसायला लागले नेमकं काय झालं वगैरे. मग त्यांच्याशी पण आम्ही बोललो, तर मग घरी पिझ्झा आणायचं ठरलं होतं, मी नको पिझ्झा तर मग हॉटेलला जायचं ठरलं. तर 10,000 सेलिब्रेशन आता आम्ही करत आहोत. हे पण खरं सांगते फक्त आणि फक्त निमिषमुळं पॉसिबल होत होतं. ॲक्च्युली मला अचीवमेंट माझी खूप मोठी आहे, मला खूप इच्छा आहे की माझं आता 1,00,000 तरी लवकरात लवकर झाल्यानंतर सेलिब्रेशन खूप मोठं असं करावं अशी इच्छा होती. पण कसं आहे निमीच्या हट्टापाई खरं तर आमचं सेलिब्रेशन चालू आहे, तसंही प्लॅन अजिबात नव्हता हॉटेलला वगैरे जायचं. सकाळचा स्वयंपाक थोडंसं मी एक्स्ट्राही केलेला असतो, संध्याकाळी गरम भात वगैरे लावत असते, पण आता तो ती चपाती भाकरी जे काही सकाळचं बनवलं होतं ते शिल्लक आहेच. पण आता मुलांसमोर आपण काहीच करू शकत नाही. अशा पद्धतीने आम्ही ॲक्च्युली व्हेजेस खातो, तर व्हेजचे जे काही पदार्थ मुलांनीच खरं तर ऑर्डर केलेलं होतं, फक्त मी माझ्या आवडीचं टोमॅटो सूप घेतलेलं होतं. कारण मला टोमॅटो सूप आवडतं आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, जास्त काय रात्रीचं जेवण नको तरी पण इथे मी नूडल्स वगैरे घेतलेलं आहे. मुलांच्या आवडीचं ऑर्डर सगळ्यात जास्त केलेली होती, तर मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. आणि एकदम मस्त असं हे हॉटेल आहे बघा, तर बाणेर रोडलाच आहे, तर तुम्ही एकदा कधी पण येऊ शकता तिथे, एकदम मस्त असं आहे बघा. तर आता आम्ही जाणार आहोत घरी आणि मी जिथे ते मागे भुणभुण चालूच आहे, मम्मा आता 10,000 झालेलं आहे, आपण केक वगैरे आणूया. खरं सांगते माझं मन नव्हतं करत, पण निमिषसाठी खरं पॉसिबल झालं. तर आपले 1,00,000 झाल्यानंतर नक्कीच आपण सेलिब्रेशन खूप छान प्रकारे करणार आहोत. तर आता घरी जातो आम्ही. घरी पोहोचल्यानंतर बघा वाटेनेच ऑन द वे आम्ही केक घेतला, आणि मी खरं सांगा झोपीचं नाटक केलं होतं गाडीतच, की जाऊ दे म्हणलं केक नकोच घ्यायला म्हणून आपण झोपायचं नाटक करावं. पण आमचा निमिषने एवढं लक्षात ठेवलं की बरोबर केक घ्यायचं, म्हणजे केकचं शॉपला एक तिथं मम्मा केक उठ उठ मम्मा केक घ्यायचं बघा, हे मस्तपैकी निमिषनंच लिहिलेलं आहे बघा, का 10K sub असं लिहिलेलं आहे. त्याच्या आवडीचाच केक घेतलेला आहे खरं सांगायचं झालं तर मस्तपैकी आता. आणि कोणी यात सामील झालेलं नाही बघा, अमोल गेलेला आहे तिकडे कपडे चेंज करायला, तनिष आपला मोबाईलमध्ये बसलेला आहे. निमिष आणि मी सेलिब्रेशन चालू आहे बघा, आणि एकदम मी हे लावताना एकदम मला डचकले मी, तर आमचं सेलिब्रेशन चालू आहे. आणि खरं सांगते हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आमचा निमिष पण आलेला आहे, त्यामुळे ह्यामध्ये निमिषचाही खूप मोठा वाटा आहे 10,000 होण्यामागे, कारण की त्याला पण खूप असं माझ्यासारखंच आवडतं म्हणजे व्हिडिओमध्ये यायला वगैरे, व्हिडिओ बनवायला वगैरे त्याला प्रचंड आवडतो. तर मी त्याला खाऊ घालत होते, तो म्हणला नाही मम्मा मला मीच तुला खाऊ घालतो. आणि इथे बघा त्याचे नखरे चालू आहेत, क्रीम माझ्या गालाला तोंडाला इकडे तिकडे त्याचं लावायचं चालू आहे. आणि खूप मस्तीखोर असा आमचा नटखट बाल आमचा निमिष आहे, त्याला म्हणलं थांब तुला पण लावते, त्याला स्वतः लावायचं घेत नव्हतं बघा असं आहे. तर 10K सबस्क्राईब आपले कम्प्लीट झालेले आहेत, आणि खरंच सांगते खूप म्हणजे खूप आनंद होत आहे.
आणि असाच तुमचा सगळ्यांचा खूप छान प्रकारे सपोर्ट राहू द्या. तर ऍक्च्युली मला 100K झाल्यानंतर सेलिब्रेट करायचं होतं, पण निमिष आमचा ऐकायला अजिबात तयार नव्हतं, पण निमिष छाटापे हे मस्त पैकी सेलिब्रेशन झालेलं आहे, थोडक्यात सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही ऍक्च्युली. तर हे बघा, केक खाणं हे जर चालू आहे, काय मग कसं वाटतंय मम्माचे 10K सबस्क्राईब पूर्ण झाले? खूप छान, खूप छान वाटतंय. तर खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे. तसं खूप दिवसापासून ह्या गोष्टीची मी वाट बघत होते, फायनली कम्प्लीट झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्या युट्यूबसाठी पण बघा, इथे मस्तपैकी मी काहीतरी मागवलेलं आहे अमेझॉनवरून, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यावर नक्कीच मी शेअर करेन. तर अगदी साधं सिम्पल असं 10,000 आपले सबस्क्राईब कम्प्लीट झाल्यामुळे सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि तर निमीच्या कृपेने आजचं हे सेलिब्रेशन पार पाडलेलं आहे. आणि हॉटेलला जायचं पण हे मुलांचाच खूप हट्ट होता ॲक्च्युली, त्यामुळे आम्ही हॉटेलला पण मस्तपैकी डिनर वगैरे करून आलेलो आहोत. चला तर मग, आणि तुम्हाला सगळ्यांचं खरं सांगते मनापासून खूप 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 थँक्यू, आणि असाच सपोर्ट करा आपल्या चॅनलची, जास्तीत जास्त लिंक शेअर करा, म्हणजे आपल्या चॅनलला हेल्प होईल ह्यासाठी. चला तर मग, निमीचं तिकडे केक खाणं चालूच आहे. चला तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जो आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.